मतदारसंघातील जनतेने 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचा सदस्य म्हणून आमदार म्हणून मला निवडून दिलेला आहे. माझ्यासमोर अन्य पक्षाचे उमेदवार संजय कदम हे निवडणुकीला उभे होते आणि दापोली मतदारसंघातील जनतेने त्यांना नाकारून निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय केला आणि मला निवडून दिलेला आहे. परंतु कदाचित संजय कदम ह्यांच्यावरती कुठला तरी मानसिक परिणाम झालेला दिसतोय, कारण अजूनही स्वतः आमदार असल्यासारखेच जनतेमध्ये वागायचं, स्वतः आमदार असल्यासारखंच अधिकार बजवायचा प्रयत्न करायचा. मी मंजूर करून आणलेल्या, रामदास भाईंनी मंजूर करून दिलेल्या, शिवसेनेमार्फत मंजूर केलेल्या विकास कामांची भूमिपूजन करायची, किंबहुना मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेक विकास जे संजय कदमला आमदार असताना जमलं नाही ते मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमदार नसताना करून दाखवलेलं आहे. आणि स्वतःच्या बाबतीत जनमत हे विरोधात जाते हे जेव्हा त्याचं लक्षात आलं, त्यावेळेला मी मंजुरी केलेल्या विकास कामांचे भूमिपूजन करायला आणि काही दिवसांपूर्वी सुरुवात केलेली आहे. सन्माननीय रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी वायकर साहेबांनी मंजूर करून दिलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांचे भूमिपूजन देखील ह्या तालुक्याच्या माजी आमदाराने काही दिवसांपूर्वी केलं. 25 जानेवारी 2022 रोजी त्याने दापोली तालुक्यामधील करंज आणि पावनळ कातरण मुख्य रस्त्याचं जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये मंजूर झालेलं काम होतं त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं आणि जागेवरती ते पाटी देखील लावली. त्या पाटीवरती स्वतःचा उल्लेख हा आ टिंब श्री संजयराव कदम दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघ ह्यांच्या शुभ हस्ते. एकतर स्वतःला माझी म्हणायला लाज वाटायची असेल, कदाचित लाज वाटत असेल, परंतु ही भूमिपूजन करत असताना त्यांनी इतकी जाणीव ठेवायला हवी होती. कदाचित अभ्यास असता तर समजलं असतं, परंतु ज्यावेळेला आपण विधानसभेचे सदस्य नसताना माजी विधानसभेच्या सदस्याला आमदाराला मतदारसंघामध्ये किंवा कुठेही भूमिपूजन करण्याचा अधिकार राहत नाही. आणि आमदार म्हणून संजय कदम आमदार असताना त्याच्या आमदार फंडाचे त्यावेळेच्या आमदार फंडाचे भूमिपूजन करायचे अधिकार देखील माजी आमदाराला नसतात. ह्या प्रकारचे नियम संजय कदमला माहिती नाही आणि माहिती असल्याची मी अपेक्षा देखील ठेवत नाही. आणि म्हणून येत्या गेल्या 2 फेब्रुवारीला मी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष महोदयांची मी भेट घेतली, जे आता त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा चार्ज देखील आहे. त्यांची मी भेट घेतली, त्यांना सुस्पष्ट माझं पत्र विधिमंडळाच्या विधानसभेच्या नियम 273 प्रमाणे हा माझ्या हक्काचा भंग आहे, आमदार म्हणून माझा झालेला हक्काचा भंग आहे आणि त्याची तक्रार हक्कभंग विधानसभेमध्ये मांडण्यासाठी म्हणून मी अध्यक्षांना मी स्वतःचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन हा हक्कभंग त्वरित सादर करावा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे. शिवसेनेने मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजन करत सुटायची ही सवय आता मात्र आम्ही खपवून घेणार नाही. आता जे काही अधिकार मला आमदार म्हणून दिलेले आहेत, विधिमंडळामध्ये मला जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर करून संजय कदमवरती आम्ही कारवाई करायला लावणार. हा माजी आमदारांवरती मी टाकलेला हक्कभंग आहे. येत्या काही दिवसातच
दापोली तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती आमच्या निदर्शनास आलेले आहे की त्या देखील पंचायत समितीचा निधी सोडून अन्य निधीच्या भूमिपूजनाला देखील त्या उपस्थित असतात। त्या स्वतः तिथे मी विधानसभेचा सदस्य असताना देखील आमदार असताना देखील कामांचे भूमिपूजन परस्पर करतात, कदाचित त्यांना देखील ह्या नियमांची कल्पना नसावी, परंतु विधानसभेमध्ये पंचायत समितीच्या सध्याच्या सभापती योगिताजी बादळे यांच्यावरती देखील मी काही दिवसामध्ये हक्कभंग दाखल करणार आहे। आणि या दोघांवरती संजय कदमवरती तर केलेलाच आहे, परंतु सभापतीवरती देखील लवकरच हक्कभंग दाखल करून दोघांवरती जी नियमाप्रमाणे कारवाई करणं गरजेचं आहे ती नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। ह्या